रविवारी व सोमवारी झालेल्या दोन चकमकींमध्ये सुमारे 37 नक्षलवादी ठार झाले आहेत. यामध्ये DVC कमांडर यांचा सुद्धा समावेश आहे. या कारवाईमुळे अहेरी, सिरोंचा, फेरमिली, गट्टा या नक्षल दलांची सदस्य संख्या कमालीची घटली आहे. लवकरच दक्षिण गडचिरोली भागातील एटापल्ली, सिरोंचा, अहेरी, भामरागड या तालुक्यातील नक्षल चळवळ संपुष्टात येणार आहे. ज्या जवानांनी कामगिरी केली त्यांना पदोन्नती दिली जाईल अशी माहिती अप्पर पोलीस महासंचालक डी कनकरत्नम यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलीस अधीक्षक कार्यालयात 24 एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नक्षल विरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक शरद शेलार, पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, हरिबालाजी उपस्थित होते. भामरागड उपविभागातील पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील कसनासूर जंगल परिसरात 22 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता व 23 एप्रिल रोजी राजाराम खानला येथील दोन्ही चकमकीत आतापर्यंत ठार झालेल्या नक्षल्यांच्या संख्येत वाढ होऊन 37 नक्षल्यांना ठार करण्यात पोलीस विभागाला यश आले आहे. नक्षल्यांनी हिंसेचा त्याग करून पोलीस विभागासमोर आत्मसमर्पण करावे असे आवाहन अतिरिक्त पोलीस महासंचालक डी कनकरत्नम यांनी केले आहे. ठार झालेल्या नक्षल्यांमध्ये 18 पुरुष व 19 महिला नक्षल्यांचा समावेश आहे. मृतकापैकी दक्षिण विभागातील 5 प्रमुख DVC पैकी 4 प्रमुखांचा समावेश आहे. आतापर्यंत 16 नक्षल्यांची ओळख पटली आहे. तळगाव जंगल परिसरात 22 एप्रिल रोजी झालेल्या चकमकीत शोध मोहिमेदरम्यान नक्षल्यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले, परंतु मुसळधार पावसामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली होती. आज पुन्हा शोध मोहीम रांबवली असता इंद्रावती नदीत 15 नक्षल्यांचे मृतदेह मिळून आले. या चकमकीतील आकडा वाढला असून ठार झालेल्या नक्षल्यांची संख्या एकत्रित झाली आहे. घटनास्थळावरून इन्सास रायफल 1 व शस्त्रे मिळून आल्याने नक्षलवाद्यांच्या मोठ्या प्रमुखांचा मृतकांमध्ये समावेश असल्याची दाट शक्यता असल्याचे कनकरत्नम यावेळी बोलले. ब्युरो रिपोर्ट, जे विदर्भ न्यूज, गडचिरोली.